नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे। सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओवरल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झालेल्या शिवसैनिकांची आता पुन्हा एकदा घरवापसी होताना दिसत आहे। आणि यामध्येच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ठाकरे गटात घरवापसही केली आहे। त्यामुळे राजकीयतेमध्ये एकच खळबळ उडाली असून ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान यावेळी या पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत, एवढंच नाही तर शिंदे गटात जाऊन आमची फसकत झाली होती असं देखील या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या भावना देखील या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहे। दरम्यान शिंदे गटातून ठाकरे गटात आलेल्या या पदाधिकाऱ्यांमध्ये विनोद नुसनुसे, स्वप्नील गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उनवणे, सार्थक भांबरे, दादू खंडारे, सार्थक तलखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश बावळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव यांच्यासह शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने ठाकरे गटात घरवापसी केली आहे।